लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप. दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोलकल्पित आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, सुळेंच्या आरोपानंतर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. मवियातले सावत्र भाऊ, मवियाला मत दिली तर ते सर्व योजना बंद करतील, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका. लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यूटर्न ठरेल, राज्य हातून जाईल ही पराभवाची फडणवीसांना भीती, लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हल्लाबोल. पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, आतापर्यंत राज्यातील 1,07,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ. चार राज्यांच्या निवडणुका एकत्र का घेऊ शकत नाहीत, वन नेशन वन इलेक्शनच्या थापा मारतात, संजय राऊतांची टीका. कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन, फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, 15 ते 16 जण ताब्यात, राड्यानंतर पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 बैठक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा महाविद्यालय बाजार समित्याही बंद राहणार. पासपोर्ट आणि आयटीआर घेऊन येते, कुठे येऊ कळवा, अन्यथा दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार, अंजली दमन यांचं ट्विट, तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर कारनामे समोर आणणार, सुरज चव्हाण यांचा इशारा. महंत रामगिरींचे मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चूकडूंची प्रतिक्रिया. विनेश फोगाट भारतामध्ये दाखल, विनेशचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत, मायभूमीवर दाखल होताच विनेश फोगाट भाऊक.